तर खरं म्हणजे तर मला खूप भीती वाटत होती, पण ज्यावेळेस मी कंसे सरांना पाहिलं त्यावेळेस माझी थोडीशी भीती कमी झाली, कारण त्यांचा स्वभावच मला तसा दिसला नाही की आपण त्यांना घाबरून हे करावं. एक मन मोकळा स्वभाव त्यांचा होता आणि चेहऱ्यावर पण त्यांचं असं म्हणजे हे नव्हतं, रागीट स्वभाव नव्हता, त्यामुळं काही वाटलं नाही की आपण म्हणजे एखाद्या स्ट्रिक्ट टीचर आपण म्हणतो ना त्याप्रमाणे ते नाही आहेत, सगळ्यांना मिळून मिसळून असा त्यांचा स्वभाव आहे आणि एकदम साधं राहणीमान आहे. त्यांचं राहणीमानसुद्धा एकदम साधं आहे, असं एकदम हायफाय म्हणलं असं नाही, एकदम म्हणजे त्यामुळे आपल्याला असं वाटतं नाही ते आपल्यामधलेच कोणीतरी आहेत, असं वाटत नाही की नाही ते खूप म्हणजे एकदम हे आपण कसं त्यांच्याबरोबर बोलावं, त्यामुळे अशी एक भीती किंवा दडपण त्यामुळे राहत नाही. त्यामुळं आज ज्या सत्रामधलं जो वातावरण आहे तो खिळीमिळीचं वातावरण राहतो आणि त्यामुळे शिकण्याला पण भीती वाटत नाही आणि बोलताना पण काही भीती वाटत नाही आणि एक असं असतं की नाही कुठंतरी आपलं चुकलं तर आपल्याला सर तेवढं समजावून सांगतील आणि ते सांगतात सुद्धा किंवा तुमची चूक इथं झाली तुम्ही हे चूक अशी सुधारा, त्यामुळं ते एक मनाला एक हे असतं की हो बरोबर आहे. आपल्याला म्हणजे मार्गदर्शन एक चांगल्या प्रकारे आम्हाला सरांचं मार्गदर्शन खरं म्हणजे खूप चांगलं भेटतं आणि ते ह्याच्या पुढं पण आम्हाला असंच मार्गदर्शन भेटत राहावं ही आमची सगळ्यांची आपल्याला एक विनंती आहे. आणि जाता जाता फक्त मी सरांना एवढंच म्हणेन, आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, काय ते चांद की धरती पर मकाम हो आपका, हम तो रहते हैं इस छोटी सी दुनिया में लेकिन सारे जहां पर मुकाम हो आपका, मुकाम हो आपका. जय हिंद.